आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आज सगळे एम्प्लॉईज वगैरे सगळे तुमच्यासाठी वेळात वेळ आले त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापूर्वक मनापासून खूप खूप आभार. जान्हवी एक प्रेम कथा ही स्टोरी मी माझ्या मनामध्ये आली असते म्हणजे जर खरंच कुणावरती मनापासून कधी ना कधीतरी प्रेम केला असेल तर त्यांनी हा चित्रपट नाही जर बघितला ना तर त्याने काहीच बघितलं. अशी स्टोरी आहे की लाईफमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधीतरी हळूवारपणे एकाच्या मनामध्ये एक ताकद होऊन जातं आणि त्याच्यावरती हा पिक्चर मी चित्रपट लिहिले. आपल्या याच्यामध्ये या स्टोरीमध्ये काय कॉन्ट्रिब्युशन आहे काय दोघांनी कसं काय स्टोरीमध्ये सहज आम्ही स्टुडिओमध्ये बसलेलो आणि सगळी आणि मला ही थॉट सांगितलेला आणि त्यामध्ये त्याचा काहीतरी सत्य घटना पण आहे त्याच्यामध्ये की त्यांनी ते थॉट सांगितलं आणि माझ्या लगेच वाटलं की त्या चांगली स्टोरी बघू शकतो आणि आम्ही फक्त ह्याच्यावर ही स्टोरी आता ह्या टाईपची अशी बरीच चित्रपट आले असतील पण जान्हवी तुमची लोकांना का आवडावी स्टोरीमध्ये काय त्याच्यामध्ये वेगळे पण टाकतात काही देखावं नसेल जे असेल ते आपल्या समाजात होतं संस्कार आपली संस्कृती आपला संस्कार सगळे त्यांना दिसून येतात. एक नवीन पिढीला एक संदेश देऊ शकतो कारण प्रेम नुसतं आता जर बघायला गेलो आपण तर एक वाईफळ प्रेम म्हणजे फक्त टाईमपास या पद्धतीने चाललाय तर पॉझिटिव्ह जर प्रेम बघायला प्रेम काय असतं हे त्या चित्रपटातून दाखवून करता येईल. थँक्यू जान्हवी या चित्रपटाला संगीत दिलं आणि तुम्ही चार गाणी पण दिली तर काय जान्हवीचं काय बॅकग्राऊंड आणि कसं त्यांना एकदा दादा विचारलं